नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र एक जबरदस्त स्कॉलरशिप तुमच्यासाठी घेऊन आलं. इथे बघू शकता तुम्ही टाटा कॅपिटल टाटाच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय. TataCapital.com यांच्यातर्फे सध्या स्कॉलरशिप दिली जाते. 6वीपासून तुम्ही ग्रॅज्युएशन करतात कुठल्याही शाखेतनं, तुमच्या सगळ्यांसाठी जबरदस्त स्कॉलरशिप आहे. नाव आहे टाटा कॅपिटल पंक स्कॉलरशिप. सगळी माहिती दिली आहे इथे बघा. 6वी ते 12वी, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट जसं की BA BCOM, त्यानंतर मेडिकल इंजिनिअरिंग तुम्ही करता तर तुम्हाला इथे किती हजारांपर्यंत, तर 50,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थ्याला इथे मिळणार आहे. डिटेलमध्ये माहिती सांगतोय कशाप्रकारे अप्लाय करायचं, कोणकोण अप्लाय करू शकतोय. कारण की इथे बघा, मागे पण आपण भरपूर सारे स्कॉलरशिपवर व्हिडिओ बनवले. इथे बघा, अनेकांना स्कॉलरशिप लागता सुद्धा आहे. तुम्ही जर आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये गेलात तर इथे बघा, यांना LIC स्कॉलरशिप लागली आहे 20,000 रुपयाची. जे इलिजिबल असतात त्यांना नक्की स्कॉलरशिप मिळते, त्यामुळे नक्की अप्लाय करा. सगळी डिटेलमध्ये माहिती सांगतोय. त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओज, जॉब माहिती, बिझनेस आयडिया असे व्हिडिओज बनवतोय. नक्कीच तुम्हाला याचा फायदा घ्यायचा आहे. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल जी स्कॉलरशिप आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आहे. या वेबसाईटवर सगळी माहिती दिलेली आहे आणि अप्लाय करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर जावं लागणार आहे. आता नेमकं ही स्कॉलरशिप काय आहे, कोणाला दिली जाते, त्याच्याबद्दल सगळी माहिती इथे दिलेली आहे, तुम्ही वाचू शकणार आहात. ओके, आता टाटा कॅपिटल लिमिटेड जे आहे त्यांच्यातर्फे दरवर्षी ही स्कॉलरशिप दिली जाते. मागच्या वर्षी पण जेव्हा दिली जायची तेव्हा पण मी व्हिडिओ बनवला होता. अनेक जणांना लागती आहे. तुम्ही जर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल किंवा कमिटी पोस्टमध्ये कधी गेलात तर तुम्हाला ज्यांना ज्यांना काय काय जॉब लागत आहे, कोणाला स्कॉलरशिप लागते, ते सगळी माहिती इथे दिसून जात जाईल. ओके, आता कशाप्रकारे अप्लाय करायचं, तर अप्लाय करण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट 2022. ओके, 31 तारखेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतो ते पण सांगतोय. आता इथे बघा, सगळ्यात आधी आपण बघू जे प्रोफेशनल कोर्सेस करताय अंडर ग्रॅज्युएटमध्ये त्यांच्यासाठी आहे. इथे बघा, रीड मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल 60% मार्क तुम्हाला पडलेले पाहिजेल. आणि ही जी अंडर ग्रॅज्युएट आहे ही कोणासाठी आहे, मग इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ याच्यासाठी तुम्ही अप्लाय करतात तर तुम्हाला ही मिळू शकणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचे फॅमिली इन्कम किती पाहिजेल, तर 4 लाख तुमची फॅमिली इन्कम आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. त्यानंतर किती तुम्हाला मिळणार आहे, तर 80% तुमची जी फी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. ओके, 80% किंवा जास्तीत जास्त 50,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, पासपोर्ट साईज फोटो, इन्कम प्रूफ, कारण की इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तरच तुम्हाला हे मिळणार. कारण की त्यांना कसं काय कळेल की 4 लाख तुमचं उत्पन्न आहे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे इथे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही सध्या जिथे ॲडमिशन घेतले त्याची फीची रिसिप्ट लागणार आहे. म्हणजे ही जेवढी फी असेल त्याच्या 80% रक्कम तुम्हाला इथे मिळणार आहे. किंवा मग 50,000 रुपये जी पण कमी असेल, 50,000 किंवा 80% तेवढे तुम्हाला, 80% एवढे तुम्हाला मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट सगळं दिले, अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय. त्यानंतर 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, इथे 12,000 रुपये प्रत्येकी विद्यार्थ्याला मिळणार आहे. ही अंडर ग्रॅज्युएटसाठी आहे त्यामुळे इथे 50,000 आहे. हे 6वी ते 12वी आहे यांना 12,000 आहे. तर व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही पुन्हा बघू शकणार आहात. सगळी माहिती सेम आहे. 6वी ते 12वीचे विद्यार्थी जे रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेत आहेत, कमीत कमी 60% मार्क पडलेले पाहिजेल, फॅमिली इन्कम 4 लाख पाहिजेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला 80% ट्युशन फी मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 12वीत ॲडमिशन घेतले, 11वीत ॲडमिशन घेतले, 8वीत ॲडमिशन घेतले, तुमची जी फी असेल त्याच्यापैकी 80% तुम्हाला मिळेल. किंवा 12,000 यापैकी जी छोटी रक्कम असेल ती तुम्हाला इथे मिळणार आहे. म्हणजे 12,000 मिनिमम तुम्हाला इथे मिळणारच आहे. मग आधार कार्ड, म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, मग कॉलेजचं देऊ शकतात, स्कूलचं देऊ शकतात, ते नसेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकतात, पासपोर्ट साईज फोटो देऊ शकतात, इन्कम प्रूफ तुम्ही देऊ शकणार आहात, स्टुडंट कॉलेजचं ID कार्ड तुम्हाला लागणार आहे, फीची रिसिप्ट लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कॅन्सल चेक देऊ शकतात, कारण की या कॅन्सल चेकवरच तुम्हाला पेमेंट येणार आहे. आणि येतो, जेन्युन आहे. इथे बघा, अनेकांना मिळाले त्याची तुम्हाला माहिती सांगितली, जेन्युन आहे इथे मिळतात. आधीपासून मी व्हिडिओ बनवतोय पण जे इलिजिबल आहेत त्यांना मिळतात. आता इथे काय, शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. लोक काय करतील, 2 दिवसांनी अप्लाय करतील आणि 10 दिवसांनी मला मेसेज करतील की आम्हाला स्कॉलरशिपच मिळाली नाही. कसं काय मिळेल, कारण की शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्ट नंतर 1 महिनाभर ते सगळ्यांचे फॉर्म चेक करतील, मग त्याच्यापैकी जे गरजू असतील त्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. म्हणजे आता ही जी मी LIC व्हिडिओ बनवला होता, ओके, यांना आत्ता मिळाली आहे मेमध्ये. ओके, आणि तो व्हिडिओ कधी बनवला होता, आपण इथे बघू शकणार आहात. तो व्हिडिओ आपण बनवला होता
इथे 6 महिन्यापूर्वी बनवला होता, म्हणजे त्यांना 4 महिन्यानंतर ही स्कॉलरशिप मिळालेली आहे। त्यामुळे तुम्ही आत्ता जर अप्लाय करतात तर जवळपास 4 महिन्यानंतर तुम्हाला ही स्कॉलरशिप तुमच्या बँकेमध्ये जमा होते। ओके, त्यानंतर तुम्ही पुन्हा ग्रॅज्युएशन करतात, अंडर ग्रॅज्युएशन डिग्री घेतात, तर कोणती डिग्री, तर जसं की इथे बघू शकणार तुम्ही सगळी माहिती दिली आहे, बी कॉम, बी एस सी, बी बी ए, बी ए, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, या रिलेटेड तुम्ही शिक्षण घेतात तरी तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे ही जी पहिली होती जे मेडिकल, लॉ, इंजिनिअरिंग करतायत त्यांच्यासाठी, हे बी ए, बी कॉम, बी एस सी, बी बी ए करतायत त्यांच्यासाठी आहे, आणि ही जी आहे मधली ते 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। सगळ्यांची अप्लाय करण्याची तारीख सेम आहे, 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे। अप्लाय कसं करायचं ते पण सांगतो। या सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होत नाही, कुठल्याही प्रकारचे पैसे तुमच्याकडे मागितले जात नाही। ओके, फक्त अप्लाय करणं गरजेचं आहे। अप्लाय केल्यानंतर ती कोणाकोणाला मिळते, शॉर्ट लिस्टिंग कसं होतं ते पण बघा। शॉर्ट लिस्टिंग कशाच्या बेसिसवर होतं, तुमचं जे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे आणि मेरिट, मग 60%पेक्षा जास्त पडलेली आहे आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड तुमचं कमी आहे, म्हणजे यांनी 4 लाखाचं लिमिट दिलं आहे पण तुमचं 2.5 लाख आहे, 3 लाख आहे, तर तुम्हाला मिळू शकणार आहे। त्याच्यानंतर तुमचा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होतो, म्हणजे तुमची जी बायोडाटा किंवा तुम्ही जे फॉर्म भरून पाठवला आहे त्याच्यापैकी ते काय करतात, प्रत्येक याच्यातनं ते सिलेक्ट करतात, सिलेक्ट केलेल्या लोकांना हे टेलिफोनवर कॉल करतात, म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होतो की तुम्ही इथे ॲडमिशन घेतलं आहे, तुम्ही स्कॉलरशिप भरली होती, मग तुम्हाला एवढी फी आहे, मग तुमच्याकडे एवढी इन्कम आहे का, तेवढी इन्कम आहे का, मग वडील काय करता, असे 2-4 गोष्टी तुम्हाला विचारले जातात। तुम्ही बरोबर त्याचं सांगितलं तर तुमचं इथे फायनल सिलेक्शन होतं आणि फी जी आहे, जे पैसे जे आहे ते तुम्हाला डायरेक्ट इथे मिळलं जातं। ओके, त्याच्यानंतर क्रायटेरिया काय आहे रिन्युअलचा, म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी करायचं असेल तर ही नाही, ही एकाच वर्षी आहे, पाहिजे तर पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकणार आहात। ओके, तुम्ही सेकंड इयर असाल तर यस, तुम्ही फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, थर्ड इयरला आहात, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। इथे बघा हे नंबर पण दिलेले आहे, या नंबरवर तुम्ही मंगळवारी ते शुक्रवार दरम्यान 10 ते 6 दरम्यान कॉल करू शकणार आहात, किंवा इथे punk@buddyforstudy.com याच्यावर सुद्धा मेल करू शकणार आहात तुम्हाला काही अडचण येते आहे तर। आता अप्लाय तुम्हाला करून दाखवतो, इथे अप्लाय नाव दिलंय यावर क्लिक करू शकतात, ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवले ते पाहून पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ओके, तर बघा इथे दिले गुगल सोबत तुम्ही लॉग इन करून घ्या, किंवा तुमचं पहिल्यांदा इथे अकाउंट क्रिएट करणार असाल तर रजिस्टर म्हणायचं आहे, रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती टाकून घ्यायची आहे। इथे बघा तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, पासवर्ड कन्फर्म करून घ्या आणि रजिस्टर करून घ्या, म्हणजे या काय झालं आपलं, या बडी फॉर स्टडी वेबसाईटवर आपलं अकाउंट क्रिएट झालं। अकाउंट क्रिएट झाल्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि मग इथे अप्लाय करायचं आहे। आता बघा मी इथे लॉग इन करून घेतलेलं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे शिवा नावाने मी इथे लॉग इन करून घेतले, तुमचं हायर एज्युकेशन काय, यस, तर इथे स्टार्ट ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे आणि हे जे फॉर्म आहे ते भरून घ्यायचे, म्हणजे आधी ते तुमची इलिजिबिलिटी चेक करून घेतात, म्हणजे तुम्ही इथे पात्र आहेत का, पात्र असल्यानंतर तुमच्यासमोर तो पुढचा फॉर्म ओपन होतो, म्हणजे तुम्ही काय करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, त्याच्यानंतर ऑप्शन यस नो, डू यू हॅव स्कोर मोर दॅन 60% इन 12th, यस, कारण की मी ग्रॅज्युएशनचा लेवलचा भरतो आहे त्यामुळे 12वीचे मार्क विचारतात। फॅमिली इन्कम किती आहे, तर तुम्ही ते टाकू शकता 3 लाख रुपये आहे। तर ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला चेक इलिजिबिलिटी करून घ्यायची आहे, तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते, म्हणजे तुमचा फॉर्म इथे भरता येईल, त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल। जर का इथे एलिजिबल नसाल तर बाकी पण स्कॉलरशिप आहे, जसे की LIC स्कॉलरशिप आहे, याच्यावर पण मी व्हिडिओ बनवतो आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। अशाच व्हिडिओसाठी नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की भरपूर सारे व्हिडिओज मी बनवतो आहे जेणेकरून आपल्या लोकांना फायदा होऊ शकेल, त्यामुळे नक्की शेअर करा, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।